मित्रांनो नमस्कार. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हबच्या व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. DNS बँक, आपल्याला अनेक बँका माहिती असतात पण हे नाव कदाचित अनेक विद्यार्थ्यांनी ऐकलंही नसेल. पण या बँकेसाठी जाहिरात आली आहे आणि मित्रांनो, बँक ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून तुम्हाला रिक्रूट करण्यासाठी इच्छुक आहे. मित्रांनो, जाहिरात तुमच्या समोर आहे, मी जाहिरात वाचून दाखवतो आणि विशेषतः त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. एनी एलिजिबल कॅन्डिडेट्स हू aspire to join the bank as assistant manager is required to register for the online written examination. Candidates who appear and are shortlisted in the examination will subsequently be called for personal interview, and on being shortlisted in interview will have to appear for a medical fitness test and to be conducted and coordinated by the DNS bank instead to fill the 52 position इन असिस्टंट मॅनेजर कॅडर ॲट व्हेरियस लोकेशन इन पॅन महाराष्ट्र. महाराष्ट्रासाठीच फक्त आहे. इथे सगळ्यात महत्त्वाचं मला कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हबच्या तर्फे संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की या बँकेतल्या 52 पदांसाठी तुम्हाला 59 किंवा 69 जागांसाठी राज्यसेवा द्यायची असते, त्याच ठिकाणी 52 जागा DNS बँकच्या असिस्टंट मॅनेजरसाठी निघतात आपल्याला माहितसुद्धा नसतं. मित्रांनो, त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती घेऊन येतो आहे. नक्की अप्लाय करा, नक्की तुम्ही 100% असिस्टंट मॅनेजर होणार म्हणजे होणार. त्या संदर्भात असलेली शैक्षणिक अर्हता मात्र तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. Prospective candidates will have to apply to DNS Bank after carefully reading the advertisement regarding the process of examination, interview, eligibility criteria, online registration process, payment आणि हे इतर सगळ्या माहिती त्यात दिलेलीच आहे. मी तुम्हाला माहिती सांगण्याच्या आधी काही टेंटेटिव्ह डेट सांगतो जी तुमच्यासाठी अत्यंत गरजेची आहे. 13 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची. त्यानंतर तुम्हाला कॉल लेटर फॉर एक्झामिनेशन 1 तारखेला म्हणजे 1 ऑक्टोबरला येईल. ऑनलाईन एक्झामिनेशन तुमची ऑक्टोबर महिन्यात होणार आहे, म्हणजे तुम्ही आत्ता ज्या काही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय त्यासोबतच ही पण परीक्षा तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात देता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या परीक्षा दिल्यानंतरच्या 3रा दिवशी निकाल आलेला असेल. हे काय इतकं अद्भुत आहे. DNS बँकेचं खरं तर यासाठी अभिनंदन आपण करायला हवं. आणि त्यानंतर मग तुम्हाला इंटरव्ह्यूला 15 दिवसात बोलवलं जाईल. आणि 15 दिवसात ज्या दिवशी तुम्हाला लेटर आलं त्यानंतर 3 डेज आफ्टर द लास्ट डेट ऑफ डाउनलोडिंग इंटरव्ह्यू कॉल लेटर, त्यानंतर 3रा दिवशी तुमची मुलाखतसुद्धा असेल. आम्ही मुलाखतीसाठीसुद्धा तुम्हाला मार्गदर्शन नक्की करणार आहोत. DNS बँकेसाठी आम्ही विशेष महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचा आमचा मनोदय आहे. आणि विशेषतः आम्ही अनेक गोष्टी या संदर्भात पुढेही करत राहू. गरज आहे हे चॅनल सबस्क्राईब करण्याची. मित्रांनो, कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू रेग्युलरली कीप इन टच विथ द DNS बँक्स ऑथराइज्ड वेबसाईट www.dnsbank.in फॉर डिटेल्स अँड अपडेट फॉर रिगार्ड्स रिक्रुटमेंट प्रोसेस अँड इट्स डेट. मित्रांनो, आम्ही तुम्हाला अजून तपशील म्हणून सांगतोय की जर तुम्ही या DNS बँकेच्या वेबसाईटवर गेलात तर उत्तमच उत्तम, नाही गेलात तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचे हे व्हिडिओ पाहत राहा. आलेला प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हबची आहे. हा आमचा महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना शब्द आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमच्या समोर आहे. कॅन्डिडेट्स इंटेंडिंग टू अप्लाय शुड एन्श्युअर दॅट दे फुलफिल द मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया स्पेसिफाय ॲज अंडर. Please note that the eligibility criteria specified here is the basic criteria for applying for the post. Candidate must be a domicile of Maharashtra. महाराष्ट्रातला अधिवास प्रमाणपत्र ज्याच्याकडे आहे, ज्याचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे, जो महाराष्ट्रात राहतो, अशा कुठल्याही विद्यार्थ्याला अधिवास प्रमाणपत्र हे तहसील कार्यालयातनं मिळतं म्हणजे मिळतं. त्यामुळे ते त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. विशेषतः त्या संदर्भातले अजून वेगवेगळे जे काही नॉर्म्स आहेत, म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, त्यानंतर त्याचा एजच्या संदर्भात असलेले काही रिलॅक्सेशन आहेत, हे आम्ही तुम्हाला सांगतोच आहे. मित्रांनो, 1 ऑगस्ट 2018 रोजी 21 वर्षाचा मिनिमम एज क्वालिफिकेशन आहे. आणि तुम्हाला लक्षात घ्या की द कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन दी 2 ऑगस्ट 1990 अँड नॉट लॅटर दॅन 1 ऑगस्ट 1997. बोथ डेट्स आर इन्क्लुझिव्ह. म्हणजे जे विद्यार्थी आत्ता सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी तर ही खरोखर खूप मोठी सुवर्णसंधी आहे. 5 वर्षाचं रिलॅक्सेशन SC आणि NT साठी आहेच आहे. मित्रांनो, जागेचं विवरण इथं दिलेलं आहे. रिझर्व्ह कॅटेगरीसाठीच्या असलेल्या जागांची संख्या आणि ओपन कॅटेगरीसाठी असलेल्या जागांची संख्या. इथे ओपनसाठी 25 आहे, ST साठी 11, OBC 5, NT 6, SC 4 आणि BC म्हणजे बॅकवर्ड क्लासेससाठी 1 जागा इथे रिक्त आहे. मित्रांनो, अजून एक महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे. डिग्री आर्टमध्ये असेल, सायन्समध्ये असेल, कॉमर्समध्ये असेल, ॲग्रिकल्चरमध्ये असेल, मॅनेजमेंटमध्ये असेल, रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. प्लीज नोट दॅट कॅन्डिडेट्स
द कॅन्डिडेट्स विथ डिग्री इन फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग मेडिकल पॅरामेडिकल टेक्निकल ग्रॅज्युएशन डिप्लोमा शॅल नॉट बी अलाउड. तुम्ही जर आर्टमधनं बी ए झालेले आहात, तुम्ही जर बी एस सी झालेले आहात, तुम्ही जर बी कॉम झालेले आहात, किंवा तुम्ही ॲग्रिकल्चर किंवा मॅनेजमेंटची बी बी एची पदवी घेतलेली आहे, तर तुम्ही यासाठी पात्र आहात. व्यावसायिक अभ्यासक्रमातले कोर्सेस यासाठी पात्र नाहीत. मित्रांनो, बी ए बी एस सी बी कॉमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी. डी एन एस बँकेत असिस्टंट मॅनेजर तुम्हाला होऊ शकतं. तुम्ही 21व्या वर्षीसुद्धा डी एन एसमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून लागू शकता. ही खूप मोठी खरं तर संधी आहे. ऑनलाईन एक्झामिनेशनच्या तारखा जसा सांगितल्या गेल्या होत्या त्या संदर्भात तुम्हाला सिलेबसची ही थोडीशी माहिती देतो. द स्ट्रक्चर ऑफ द एक्झामिनेशन विच हॅज टू बी कंडक्ट ऑनलाईन इज ॲज फॉलो. जनरल फायनान्शियल अवेअरनेस 50 प्रश्न विचारले जाणार आहे, 50 मार्क असणार आहेत. जनरल इंग्लिश आहे 40 प्रश्न, 40 मार्क. रिजनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड 50 प्रश्न, 60 मार्क. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 प्रश्न, 50 मार्क. आर एस अग्रवाल कॉम्पिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग ॲबिलिटीसाठी वाचलं तरीही खूप जास्त फायदा तुम्हाला होऊ शकतो. टोटल 190 प्रश्न विचारणार आहेत 200 मार्कांसाठी. इंग्लिश ही लँग्वेज असणार आहे प्रश्नांची. आणि मित्रांनो, 35 मिनटं ही जी काही तुमच्यासमोरची तालिका दिसते तो प्रत्येक सेक्शनसाठी दिल्या गेलेला ऑनलाईन टेस्टचा हा साधारणतः टाईम स्लॉट आहे. त्यामुळे 35 मिनटात तुम्हाला 50 प्रश्न सोडवता आले पाहिजे. त्याची प्रॅक्टिस करा की किती कमीत कमी चुकीचे प्रश्न मी सोडवणार नाही याची मला खात्री असायला हवी. मित्रांनो, या सर्व टेस्टच्या संदर्भात अजून एक माहिती तुमच्यासमोर देतो की डी एन एस रिझर्व द राईट टू मॉडिफाय द स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन विच विल बी इंटिमेटेड थ्रू इट्स वेबसाईट. आम्ही ती परत तुमच्यापर्यंत पोहोचवूच. अदर डिटेल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द एक्झामिनेशन विल बी गिवन इन द इन्फॉर्मेशन हँड आउट विच विल बी मेड अवेलेबल फॉर द कॅन्डिडेट्स टू डाउनलोड अलॉंग विथ द कॉल लेटर्स फॉर द वेबसाईट www.dnsbank.in. मित्रांनो, हा फॉर्म भरा आणि असिस्टंट मॅनेजर व्हा. यासाठी असलेले एक्झामिनेशन सेंटरची पण लिस्ट इथे दिलेली आहेच आहे. पण महाराष्ट्रासाठीच फक्त ही जाहिरात असल्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेणं अत्यंत गरजेचं आहे. एक महत्त्वाचा मुद्दा यात तुम्हाला परत एकदा सांगू इच्छितो. 21 वर्षापर्यंत जे आहेत त्यांनाच ही परीक्षा देता येणार आहे. म्हणजे 21व्या वर्षी तुम्हाला नोकरी लागेल, नंतर तुमचं लग्नही लगेच होऊ शकतं. त्यासाठी 20 वर्षातल्या ज्या काही आत्ता ग्रॅज्युएशन घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही गरजेचं आहे. इतक्या लवकर नोकरी मिळावी अशी जर प्रत्येकाची इच्छा असेल तर त्यांच्यासाठीची सुवर्ण संधी आहे. मित्रांनो, या परीक्षेकडे तितकंच गांभीर्याने बघा. काही दिवसातच या परीक्षा होणार आहेत आणि परत रिझल्ट पण लागणार आहे आणि परत तुम्ही जॉईन पण लगेच होऊ शकता. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.